डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस अकरावी बारावीचे बॅचेस जोरात सुरू फक्त पंधरा हजार रुपयात सर्व विषय एम्बिशियस क्लासेस पावसाबाबत पुणे महापालिकेने काम करायला हवं होतं त्यामुळे पुण्याच्या परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केला आहे जोरदार झालेल्या पावसामुळे यंदा देखील पुणे शहरात अनेक भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या यामध्ये सर्वाधिक फटका कात्रज आणि आंबिलोडा भागातील नागरिकांना बसला यावर अजित पवार म्हणाले की दोन वर्षे होऊन देखील त्या परिसरात सीमा भिंतीचे काम झाले नाही त्या कामावर महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते असे सांगत सत्ताधारी भाजपला त्यांनी चांगलाच टोला लागावला आहे या यावेळी अजित पवार म्हणाले की पुणे शहर आणि परिसरात मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी कात्रज आणि आंबिलोडा भागातील सीमा भिंत कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले होते तर यंदा देखील जोरात पाऊस झाल्याने अनेक घरात पाणी जाण्याच्या जा घटना घडल्या आहेत त्यामुळे तेथील परिसरात सीमा भिंत बांधण्याचे कामाबाबत पुणे महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते आजपर्यंत सीमा भिंत का बांधली गेली नाही यामागील नेमके कारण काय या, का या संदर्भात अधिकारी वर्गाला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय हे सगळं काम पुणे महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होतं महानगरपालिकेचं काम आहे मी आता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे दत्ता दनकवडे असतील सुप्रिया असेल बाकीचे आमचे तिथले बाबर असतील इतर सगळ्या कार्यकर्त्यांनाही बोलवलेलं आहे आणि ती रिटर्निंग वॉल का बांधली गेली नाही कशामुळं तुम्ही डिले करताय कारण काल त्या भागात हॉस्पिटलच्या पण सगळ्या खालच्या ग्राउंड फ्लोअरला पाणी होतं अनेक ठिकाणी होतं पण पुण्यामध्ये आता आपल्याला दिसतं आहे की इथनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी येतं त्यावेळेस जर तिथले पाईप लहान पडत असतील तिथले बांधलेले पूल लहान पडत असतील तर त्याचा विचार करून त्याची कॅपॅसिटी पण वाढवण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि त्याकरताच आत्ता ती बैठक आहे पण हे चुकीचं आहे शहर कुठलाही असू ग्रामीण भाग कुठलाही असू प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन कामं दर्जेदार झाली पाहिजेत त्या पद्धतीनं कटाक्षाने पाहिजे